नमस्कार, आपण पाहायला सुरू केलं आहे श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू हे आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं खूप स्वागत करतोय. आपल्या 12वी इंग्रजी विषयाच्या परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होत आहे, 23 एप्रिल 2021. सर्वप्रथम मला त्या परीक्षांपूर्वी आपल्याला सर्व रायटिंग आणि जे काही इंग्रजी विषयाचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत ते तुमच्यासोबत द्यायचेच आहेत. पण आपल्या व्हिडिओला म्हणावे तेवढ्या लाईक्स येत नाहीत, सो तुम्ही लाईक करत चला, म्हणजे माझाही थोडा उत्साह वाढेल. खूप सारे विद्यार्थी मला नियमित कमेंटही करतात, त्याबद्दल त्यांचाही स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वेश्चन नंबर 4C यातला जो एक्सपान्शन ऑफ आयडिया हा व्हिडिओ आहे तो बनवतो आहे. आजच्या व्हिडिओचं टायटलच आहे एक्सपान्शन ऑफ आयडिया. याच्यामध्ये मी एक्सपान्शन ऑफ आयडिया कसं करायचं त्याचं एक सुंदर एक्झाम्पल तुम्हाला देत आहे. हा आपल्याला असणार आहे क्वेश्चन नंबर 4C 4 मार्कासाठी. काय केलं जातं एक्सपान्शन ऑफ आयडियामध्ये, तर ते आपल्याला एक प्रोवर्ब देतात, एक थॉट देतात, आणि त्याला आपल्याला 3 पॅसेजमध्ये 15 ते 20 ओळींमध्ये लिहायचं असतं. चला तर मग सुरू करूया. आजचं त्या इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे काय आहे एक्सपान्शन ऑफ आयडियासाठी काय दिलं त्यांनी. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, एक्सपांड द आयडिया इन युअर ओन वर्ड्स 4 मार्क्स. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. सर्वप्रथम मला याचा अर्थ माहीत असणं आवश्यक आहे. याचा अर्थ काय आहे, चमकणाऱ्या सगळ्या गोष्टी सोनं नसतात. म्हणजे ह्याचा थोडक्यात मतितार्थ असा आहे की फक्त बाह्य रूपावर जाऊन फसू नका, कदाचित त्या डुप्लिकेट असू शकतात, अशा अर्थाने. सो आपल्याला ही कल्पना दिली आहे, ही आयडिया दिली आहे, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. ग्लिटर्स म्हणजे चमकणे. आता पहिला इंट्रोडक्टरी पॅसेज मी रीड करतो, पहा तुमच्यासाठी. All that glitters is not gold is one of my favorite proverb. It is often told to me by my teachers and seniors. We are often impressed by the looks of anything or anyone, and of course it's human tendency. We tend to evaluate things by its appearance. However, all that glitters is not gold actually. Is a proverb which awares us from one of the key fact about the appearance. It teaches us look at things with a different perspective. Second passage paha. Gold is considered as one of the precious metal, and its feature is to shine, and that's why this proverb comes into the form. And though it is true about gold, we can't use it in a general to assess things just by its outer appearance. It is really help us to understand the basic principle about the appearance and its originality. I am personally convinced by this proverb. लास्टचा पॅसेज मी रीड करतोय, ज्याला आपण कन्क्ल्युडिंग पॅसेज असं म्हणतोय. ओके. आय एम पर्सनली कन्व्हिन्स्ड बाय धिस प्रोवर्ब. आय एक्सपिरियन्स्ड इट्स युटिलिटी इन माय रुटीन लाईफ. इट रिअली हेल्प्स ऑल ऑफ अस टू जज द थिंग्स विथ ऑल अस्पेक्ट इन्स्टेड ऑफ जस्ट इट्स एक्सटर्नल लुक्स. टू शाईन ऑर टू ग्लिटर कॅन बी ओनली अ टिप ऑफ an iceberg, and there would be something more to know than just its shining. That's why I love to say all that glitters is not gold. म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीने तुम्हाला 3 पॅरेग्राफमध्ये इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, सेंट्रल आयडिया आणि कन्क्लुडिंग पॅरेग्राफ अशा पद्धतीने तुम्हाला हा जो प्रो एक्सपान्शन ऑफ आयडिया असतो तो अटेम्प्ट करायचा. बाय द वे, याला तुम्हाला 2 ऑप्शन्ससुद्धा आहेत, पण मला वाटतो हा सुद्धा सोपा आहे. ज्यांचा रायटिंग चांगला आहे त्यांना नक्की हा जो रायटिंग अटेम्प्ट आहे तो इझी असतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला बेसिकली नक्की कळवा. एक्सपान्शन ऑफ आयडियामध्ये मी आणखी काही व्हिडिओज तुम्हाला दिलेत. खरं तर हा 11वीमध्ये आपण ह्याचा अधिकृतपणे अभ्यास केला आहे की पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं, तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं. तर त्या संदर्भात मला असं वाटतं की तुम्हाला काही डाऊट असू नये. तुम्हाला माझे इतर व्हिडिओ भेटत नसतील एक्सपान्शन ऑफ आयडिया रिलेटेड,
तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांची लिंक देतो आहे, पहा. किंवा एंड स्क्रीन आणि आय बटनवर सुद्धा मी काही तुम्हाला नक्की याच्या लिंक्स देतो आहे. मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे. निरोप घेण्यापूर्वी पाहत रहा आणि शेअरसुद्धा करत रहा, कारण तुम्हाला 12वीला 90+ मार्क मिळवून देणं हे आपल्या इन्स्पायरिंग यूचं टार्गेट आहे. चला तर मग, थँक्यू.